घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्षा अनिता भांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. सायरा शेख, पुष्पलता उदावंत, भारती भुई, वर्षा लिंगायत, सरिता पगारे, योगिता आहेर, सुरेखा पठाडे, संगीता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर लाकडाची मोळी आणि गोवऱ्या घेऊन हल्लाबोल करत आंदोलन केलं. सेनेच्या बंडखोर आमदारांची सुरत आणि गुवाहाटी वारी जनतेच्या माथी, बंडखोर आमदारांवर केलेला खर्च मोदींनी पदशीर वसूल करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप या आंदोलकांनी केला. आज या ठिकाणी गॅसची दरवाढ केंद्र सरकारच्या माध्यमातून पुन्हा करण्यात आलेली आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक वेळा गॅसची दरवाढ झाली असून सामान्य माय भगिनींना त्याचा खूप मोठा झटका बसत आहे. एकीकडे सगळ्या पद्धतीने मोदी सरकारने महागाई वाढवून ठेवलेली आहे. तेलाचे दर झाले, पेट्रोलचे दर झाले, डिझेलचे दर झाले आणि आमचा सर्वसामान्यांचा गॅसशिवाय स्वयंपाक बनवता येत नाही हो, पण तरी पण गॅसचे दर वाढवून ठेवलेले आहेत. आज त्यांचे आमदार गुवाहाटीला फिरतात, गोव्याला फिरतात, अजून कुठे कुठे 5-स्टार हॉटेलमध्ये त्यांची सेवा होते आणि त्याचा सगळा खर्च वसूल करण्यासाठी आमच्या माय भगिनींचे 50 रुपये आज वाढवून दिलेले आहेत. आणि आज गॅसची किंमत आम्हाला 1000 पेक्षा जास्त, म्हणजे 1053 रुपये सर्वसामान्य गॅसची किंमत आम्हाला मोजावी लागत आहे. याचा सगळ्यांचा निषेध आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या भगिनी करत आहोत. मला एवढं सांगावं असं वाटतं की पेट्रोल क्या डिझेल क्या गॅस एकदम ओके आहे, वाट लावून ठेवली आहे या मोदी सरकारने आणि केंद्र सरकारने आमची. त्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला भगिनी निषेध करतो. यापुढे गॅसची दरवाढ कमी झाली नाही तर या राज्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही वेळोवेळी आंदोलन करत राहू, मोदी सरकारचा निषेध करत राहू. मला सांगावं असं वाटतं की जसा शेतकरी आज महागाईच्यामुळे आत्महत्या करत आहेत, त्यांच्या पीक पाण्यामुळे आज आत्महत्या करत आहेत, तसं आमच्या माय भगिनींना आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नका मोदी सरकार, एवढीच विनंती करते. केंद्र सरकारने 50 रुपयांनी गॅस दरवाढ केल्यानं 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी नागरिकांना आता 1053 रुपये मोजावे लागणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरने 1000 आकडा पार केल्यानं गृहिणींचं बजेट कोरमडल्याचा आरोप प्रेरणा बलकवडे यांनी केला. काय पेट्रोल, काय डिझेल, काय गॅस, समज ओके असं म्हणता म्हणता हे सरकार सगळ्यांचा सत्यानाश करील असा सूर या आंदोलकांमधून व्यक्त झाला. गुड्डू शेख, दिशानूर, नाशिक.